नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंद्री या गावात कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बालासाहेब माणिकराव ठोंबरे पाटील यांच्या 8व्या पुण्यस्मरणानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा व शेतकरी मेळावा व कृषी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी कवी संमेलनात काव्य संध्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची उपस्थिती होती. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र दंत परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे, मानवलोकचे अनिकेत लोहिया यांच्यासह कवी प्राध्यापक मुकुंद राजपंखे, राजेंद्र रापतवार, गोरख शेंद्रे, बनसरवाळ येथील रंगनाथ काकडे, परभणी येथील पांडुरंग वागतकर, केज येथील राहुल गदळे, कवी राजेंद्र रेवले, केज येथील प्रसिद्ध कवी जनार्दन सोनोने, लातूर येथील कवयित्री अनुराधा सूर्यवंशी ठोंबरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी या कवी संमेलनाची सुरुवात भारत कुरवडे यांनी प्रास्ताविक करत अधिक माहिती दिली आहे. पाटील घराणे या घराण्याने समाजामध्ये एक आदर्श अशा आचार विचाराची परंपरा कायम ठेवलेली आहे. आजोबा श्रीमान दादरावजी पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय माणिकरावजी पाटील यांच्या आचार विचाराचा आदर्श पुढं या चार बंधूंनी समाजामध्ये ठेवलेला आहे आणि अलौकिक अशी प्रतिमा काम करण्याची इच्छा आणि आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे हीच खरी ईश्वर भक्ती. अशा प्रकारे आपल्या आचार विचारामधून सन्माननीय कैलासवासी प्राचार्य डॉक्टर बालासाहेब ठोंबरे यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आहे. डॉक्टर बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक वेगळी पर्वणी अशा कार्यक्रमातून निर्माण करण्यात येत असल्याने सर्व ठोंबरे कुटुंबाचे कौतुक करत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माणसं जोडणं, खरं तर जग 21व्या शतकात आपण चाललो होतो, 21वं शतक आपण पुढं चाललो होतो, पण जुन्या गोष्टी आणि नवीन विज्ञान ह्यामधून शेतीची प्रगती करणं, कमी पाण्यामध्ये उत्पादन काढणं आणि त्यातून आपल्या जीवनाचं सार्थक करणं, मला वाटतं निसर्गाच्या खेळाला सामोरं जाणं, सगळ्या अडीअडचणीवर मात देणं, ह्यासाठी शेतकरी वर्ग काम करतो. बंधुप्रेम कसं असावं त्यामध्येही पुरस्कार आहेत. मला वाटतं आमच्या प्रदीप ठोंबरेंनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्याचाही उद्या पुरस्कार आहे. गावातल्या एका प्रमुखाचा, माझ्या मित्राचाच तो मुलगा आहे, त्यामुळं अशा सगळ्यांचा पुरस्कार देऊन मला वाटतं आपल्या भावाच्या आठवणी ह्या जागृत ठेवणं, शेवटी विचारच कायमचा जिवंत राहतो. माणूस हा काही दिवस असतो पण विचार हा कायम राहतो. मला वाटतं ह्या माध्यमातून त्यांचे बंधुराज आणि त्यांचे कुटुंबीय काम करतात, मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. गेल्या 8 वर्षापासून हा कार्यक्रम यशस्वीपणाने राबविण्याचे कार्य प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे व त्यांचे बंधू व गावकरी मिळून करत असल्याने दरवर्षी या कार्यक्रमाची उंची वाढू लागली आहे. तसेच अतिशय उत्तम कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाचे डॉक्टर नरेंद्र काळे यांनीही कौतुक केले आहे. या ठोंबरे कुटुंबियांनी शेतीच्या शिक्षणात, म्हणजे ज्याला अकॅडमिक्स म्हणतो आपण, ॲग्रिकल्चर एज्युकेशन म्हणतो, त्याच्यामध्ये अतिशय चांगलं काम, म्हणजे आपल्या भागाला आपल्याला अभिमान वाटावा असं काम दोन बंधूंनी केलं, म्हणजे आमच्या परभणी कृषी विद्यापीठामधल्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्राचार्यपद असो की वेगवेगळ्या संशोधनाच्या गोष्टी असो, ही गोष्ट देखील आपल्या सगळ्यांना अभिमानाची आहे. आणि हे करत असतानाच आपल्या परिसरामध्ये सांस्कृतिक चळवळीचा अंबाजोगाई किंवा परिसर एक मराठवाड्यामधलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. तर या कृषीबरोबरच कृषीचं काव्य संमेलन आयोजित करणं असो, पुरस्कार देण्याचं असो, हेही काम गेल्या काही वर्षापासून हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतात. खरं तर कृषी आणि काव्य, आज खरं काव्य संमेलन आहे, हे दोन्हीचा एकत्रित मेळ घालायचं ह्यांनी काम केलं आणि आपलं कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब माणिकराव ठोंबरे
पाटील यांनी केलेल्या कार्याचा उपयोग अनेक नागरिकांना विद्यार्थ्यांना झाला असून त्यांच्या कार्याचा आलेख असाच वाढवित ठेवण्याचे कार्य अशा उपक्रमांतून होत असल्याचे मानवलोकचे अनिकेत लोया यांनी यावेळी बोलताना सांगितले. या ठिकाणी वेगळा कार्यक्रम हा घेतला जातो ज्यामध्ये काव्यसंध्या ही असते आणि दुसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांचा कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार आणि अनेक तज्ज्ञ मंडळींचं व्याख्यान या ठिकाणी होत असतं. ते उंदरीसारखं छोटं गाव म्हणलं तर आडवाटेला असलेलं गाव, परंतु कृषी क्षेत्रातली प्रगल्भता ही फक्त मराठवाड्यांनी नाही तर महाराष्ट्राने पाहिलेली आहे. मी आज दोन दिग्गज कृषी क्षेत्रातले माझ्यासमोर बसलेले आहेत, डॉक्टर ठोंबरे साहेब असतील किंवा माझे मित्र डॉक्टर ठोंबरे, प्राचार्य ठोंबरे, की आम्ही शाळेमध्ये बरोबर होतो, नंतर अंबेजोगाईच्या महाविद्यालयाचं कृषी क्षेत्र महाविद्यालयाचं कायापालट करताना मी त्यांना फार जवळून बघितलेलं आहे. या कार्यक्रमाचा दर्जा वाढत चालला असून बीड जिल्ह्यात असा कृषी कवी संमेलन व शेतकरी मेळा उत्तम पद्धतीने घेण्यात येत असल्याने अशा कार्यक्रमाने शेतकऱ्यांना एक वेगळीच परवणी मिळत असल्याने मी हा कार्यक्रम पाहून आनंदी झालो असून ठोंबरे कुटुंबाचे कोल्हापूर येथून आलेले सेवानिवृत्त अधीक्षक यांनीही कौतुक केले. आनंदराव ठोंबरे साहेब असतील, बाबासाहेब असतील, रामभाऊ असतील, हे बंधुद्वयी जे कार्यक्रम घेतात या कार्यक्रमाला यायची खूप इच्छा होती, पण शासकीय कार्यक्रमामुळे मला काही हा योग जमत नव्हता. गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी बाबासाहेबांना सांगितलं की या कार्यक्रमाचं निमंत्रण, मला सांग तो कधी कार्यक्रम आहे तो, तर माझी खूप दिवसाची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. डॉक्टर बालासाहेब ठोंबरे यांच्याबरोबर आम्ही परभणीला शिकत असताना खूप काही त्यांच्याकडून शिकलो, शैक्षणिक तर शिकलो पण समाजामध्ये कसं वावरावं, विनम्र कसं राहावं, कामाप्रती निष्ठा कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. इतका विनम्र व्यक्ती मी माझ्या आयुष्यभराच्या आजच्या याच्यामध्ये बघितलेलं नाही. आणि अशा चांगल्या चांगल्या माणसांची जेव्हा आयुष्यात ओळख होते तेव्हा निश्चितच आपल्यावर नकळत संस्कार होतात आणि ती सुद्धा आपल्या आयुष्याची शिदोरी असते. या कृषी कवी संमेलनाची सुरुवात बहारदार कृषी कवी संमेलनाने करण्यात आली. यावेळी राजेश रेवले यांनी उत्तम सुरुवात करून दिली आहे. काय स्थान असतं आहे आपल्या आईवडिलांचं आपल्या जीवनामध्ये. लिहिल्या कैक कवींनी आईवरी कविता, लिहिल्या कैक कवींनी आईवरी कविता, जिवंत एक गाथा साक्षात बाप माझा. मातेस फुटे पाना रे पाहतोच ताना, मातेस फुटे पाना तो पाहताच ताना, वत्सल्याचा राणा साक्षात बाप माझा. आईच येते ओठी रे मोडताच काटा, आईच येते ओठी रे मोडताच काटा, परी दाखवी वाटा साक्षात बाप माझा. आई असे धरित्री मृदू आणि मवाळ, आई असे धरित्री मृदू आणि मवाळ, आहे खुले आभाळ साक्षात बाप माझा, आहे खुले आभाळ साक्षात बाप माझा. आगळ्या वेगळ्या कवितांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथाही यावेळी मांडण्यात आल्या. यात सर्वच कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यावेळी गोरख शेंद्रे यांनीही उत्तम कविता सादर केल्या. लावणे ज्योत मनाची भावा आहे, लावणे ज्योत मनाची भावा आहे, खेळणे कुणाच्या मनाशी घावा आहे, लावणे ज्योत मनाची भावा आहे, खेळणे कुणाच्या मनाशी घावा आहे, लाजणे जरा जनाशी, लाजणे जरा जनाशी धावा आहे, लावणे ज्योत मनाची भावा आहे, खेळणे कुणाच्या मनाशी घावा आहे, लाजणे जरा जनाशी धावा आहे, जोडणे नाते जनाशी ठुमरे सरे सरे सरे, जोडणे नाते जनाशी नावा आहे, जोडणे नाते जनाशी नावा आहे. हा कार्यक्रम नाते जोडण्याचा आहे. तुमचं आणि माझं हृदय एकमेकाच्या जवळ ये, हृदयाची चेहरदयी घातले असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. त्या न्यायाने हा कार्यक्रम आहे. आपण अनेक कवी संमेलन पाहिले, परंतु पुण्यस्मरणानिमित्ताने घेण्यात आलेल्या या कवी संमेलनात इयत्ता 10वी वर्गात शिकणाऱ्या उंदरी गावच्या अंकिता अशोक ठोंबरे हिने माझा शेतकरी बाप ही बहारदार कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
सरकारनी माझ्या शेतकरी बापाला दिलेली सर्व आश्वासन फेक आणि शेतकऱ्याची कथा सांगण्यासाठी उभारली आहे येथे शेतकऱ्याची लेख उभारली आहे शेतकऱ्याची लेख पेरणी खुरपणी आणि असे बरेच कष्टे खाऊन काही दिवसात शेतात पीक येते पेरणी खुरपणी आणि असे बरेच कष्टे खाऊन काही दिवसात शेतात पीक येते माझ्या शेतकरी बापाचे मन आनंदाने डोलू लागते पदरी काहीतरी पडण्याची आस त्याला लागते मात्र त्याच वेळेस तोंडाला आलेला घास कधी कधी नैसर्गिक आपत्तीमुळे जातो तर कधी कधी त्याच्या सोन्यासारख्या पिकाला माती मोल भाव मिळतो मात्र त्याच वेळेस व्यापारी वर्ग मात्र मालामाल होतो। या कृषी कवी संमेलनात बहारदार कविता सादर करण्यात आल्या। यावेळी प्राध्यापक मुकुंदराज पंखे यांनी अतिशय वेगळी कविता सादर करून उपस्थितांना आनंदी केले। दारी अंग निलाविल रोप वाढल का बाई दारी अंग निलाविल रोप वाढल का बाई त्याच्या बुडाच कैचन कुणी काढल का बाई दारी अंग निलाविल रोप वाढल का बाई त्याच्या बुडाच कैचन कुणी काढल का बाई येता जाता गुरढोर तोंड घालती लाचर येता जाता गुरढोर तोंड घालती लाचर काटी कुंपण करून झाड राखल का बाई दारी अंग निलाविल रोप वाढल का बाई त्याच्या बुडाच कैचन कुणी काढल का बाई। या कृषी कवी संमेलनाचा समारोप अध्यक्ष जनार्दन सोनवणे यांच्या कवितेने करण्यात आला। यावेळी अतिशय विशेष कवितेचे सादरीकरण ही यावेळी करण्यात आले। माझ्या कवितेचं शीर्षक आहे हिशोब। शेतकरी कधीच हिशोब मांडत नाही, परंतु कसा हिशोब असतो त्याच्या आयुष्याचा हे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे। सुकाळ हो वा दुष्काळ पडो ज्याचा त्याचा हिशोब पटलेला असतो पाऊस पडो वा ना पडो बळीराजा मात्र लुटलेला असतो। सुकाळ हो वा दुष्काळ पडो ज्याचा त्याचा हिशोब पटलेला असतो पाऊस पडो वा ना पडो बळीराजा मात्र लुटलेला असतो। पाऊस चांगला झाला की खताबियांचा भाव आसमान गाठलेला असतो शेतात पीक जोमानं आलं की शेतमालाचा भाव मात्र बर्फासारखा गोठलेला असतो। या कवी संमेलनाचे उत्तम सूत्र संचालन प्रमोद ठोंबरे यांनी तर आभार पवन ठोंबरे यांनी मानले। यावेळी गावकरी प्रतिष्ठित नागरिक प्राध्यापक शेतकरी युवक वर्ग महिला यांची मोठी उपस्थिती होती। योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई।